है, न्यूमेरिकल नंबर सेकंड स्टेटमेंट बघा अगोदर। काय दिलेलं आहे इथं, रेड मार्क आहे तिथं व्यवस्थित लक्ष द्या। टू अल्टरनेटर आर कनेक्टेड टू बस बार ऑपरेटिंग ऍट 12 kV। एक बस बार आहे, ऑपरेटिंग व्होल्टेज दिलेलं आहे 12 kV, आणि त्या बस बारला दोन जनरेटर कनेक्ट केलेले आहे, जनरेटर ए अँड जनरेटर बी। द जनरेटर ए इज 15 MVA अँड हॅव्हिंग 30% रिएक्टन्स। द जनरेटर बी इज 20 MVA अँड हॅव्हिंग 50% रिएक्टन्स। जनरेटर ए अँड जनरेटर बी या दोन जनरेटरचे MVA रेटिंग दिलेले आहेत, आणि किती परसेंटेज रिएक्टन्स आहे तो दिलेला आहे। जनरेटर ए चं रेटिंग जर पाहिलं तुम्ही तर 15 MVA आहे, आणि जनरेटर जो रिएक्टन्स आहे परसेंटेज रिएक्टन्स तो 30% आहे जनरेटर ए चा। त्याच्यानंतर जनरेटर बी आहे राईट साईडला, ठीक आहे। जनरेटर बी चा जो MVA आहे रेटेड MVA दॅट इज 20 MVA अँड इट्स परसेंटेज रिएक्टन्स इज 50%। तर हे दोन जनरेटर आपण बसबारला कनेक्ट केलेले आहेत, त्याचं व्होल्टेज 12 kV दिलेलं आहे। त्याच्यानंतर फाइंड द शॉर्ट सर्किट करंट दॅट विल फ्लोइंग कम्प्लीट थ्री फेज शॉर्ट सर्किट करंट इफ द फॉल्ट ऑकर्स ऍट मिडल पॉइंट ऑफ द बस बार। बस बारच्या मिडल पॉइंटला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, फॉल्टचं लोकेशन दिलेलं आहे। ही जी लाईन तुम्हाला दिसते ती लाईन मिडल पॉइंटला कनेक्ट केलेली आहे, आणि त्या मिडल पॉइंट वरती काय झालेलं आहे, थ्री फेज शॉर्ट सर्किट फॉल्ट झालेला आहे, ठीक आहे। तिन्ही लाईन त्या ठिकाणी आर वाय बी काय झालेलं आहे, शॉर्ट झालेलं आहे। आणि फाइंड आउट करायला काय सांगितलंय, टू फाइंड द शॉर्ट सर्किट करंट दॅट विल फ्लोइंग थ्रू द थ्री फेज, ठीक आहे। तर हे गिवन आहे, त्याच्यावरून समजा तुम्हाला डायग्राम जर दिलेली असेल, ह्या ह्याच्यामध्ये डायग्राम दिलेली नाही, आपण डायग्राम ड्रॉ करतोय सिंगल लाईन डायग्राम। जनरेटर ए आणि जनरेटर बी ड्रॉ करायचे, ते बस बारला कनेक्ट केलेले आहेत। त्या ठिकाणी व्होल्टेज जेवढं काय दिलेलं आहे, MVA रिएक्टन्स व्होल्टेज फॉल्ट लोकेशन, ते सिंगल लाईन डायग्राम वरती मेन्शन करायचंय। जर डायग्राम दिली असेल तर चांगलंच आहे, जसं नाही दिली तर तुम्हाला ड्रॉ करावी लागणार आहे। ही आपली फर्स्ट स्टेप आहे। ही डायग्राम ड्रॉ झाल्यानंतर पुढं आता आपल्याकडे दोन MVA आहेत। दोन MVA कोणते आहेत, एक आहे 15 MVA आणि दुसरा आहे ते 20 MVA। तर ह्यातली जी जास्त व्हॅल्यू असणार आहे दॅट इज 20 MVA, जी जास्त व्हॅल्यू असते आपण ती काय घेत असतो, ऍज अ बेस KVA म्हणून सिलेक्ट करत असतो। हे मला वाटतं पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलंच होतं। तर बेस KVA इज इक्वल टू 20 MVA दॅट इज, आता MVA हे तुम्हाला KVA मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, ते किती येईल तुमचं 20,000 KVA। 20 MVA म्हणजे तुमचं 20,000 KVA त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याच्यानंतर आता बेस KVA सिलेक्ट केल्यानंतर, अझूम केल्यानंतर तुम्हाला जो रिएक्टन्स आहे जनरेटर ए आणि जनरेटर बी चा विथ रिस्पेक्ट टू बेस KVA तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे। तर तुम्हाला बेस जो रेटेड KVA आहे त्याच्या रिलेटेड जो रिएक्टन्स आहे तो दिलेला आहे। आता जनरेटरचं बघितला तर रेटेड KVA 20,000 KVA आहे, आणि त्याचा जो रिएक्टन्स आहे तो 30% दिलेला आहे। त्याच्यानंतर जनरेटर बी चा जर पाहायला गेलो आपण तर 50% रिएक्टन्स त्या ठिकाणी दिलेला आहे, आणि 15,000 MVA सॉरी KVA हे त्याचं KVA रेटिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे रेटेड KVA च्या रिलेटेड तुमचे रिएक्टन्स आहेत। तर तुम्हाला बेस KVA च्या रिलेटेड रिएक्टन्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे। ते रिएक्टन्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर ए ऍट बेस KVA इज इक्वल टू बेस KVA अपॉन रेटेड KVA इन टू परसेंटेज रिएक्टन्स ऑफ जनरेटर ए ऍट रेटेड KVA। त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बेस KVA आपण सिलेक्ट केलेला आहे 20 MVA दॅट इज 20,000 KVA, ही व्हॅल्यू पुटअप केली। त्याच्यानंतर रेटेड KVA दिलेला आहे तो आहे आपला 15,000, ठीक आहे, इन टू 30%। तर जनरेटर ए चा जो रिएक्टन्स आहे तो किती आलेला आहे आपला, 40% त्या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे। परसेंटेज रिएक्टन्स ऑफ जनरेटर ए विथ रिस्पेक्ट टू बेस KVA इज इक्वल टू 40%। त्याच्यानंतर परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर बी
ऍट बेस केव्ही इज इक्वल टू, परत तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे, बेस केव्ही अपॉन रेटेड केव्ही इन टू परसेंटेज ऑफ एक्स ऑफ जनरेटर बी ऍट रेटेड केव्ही. तर बेस केव्ही आपला 20,000 केव्ही आपण इथं पुटअप करायचं आहे. रेटेड केव्ही आता जनरेटर बीचा जो रेटेड केव्ही आहे तो किती आहे, जनरेटर बी जर आपण या ठिकाणी बघितला तर त्याचं किती दिलेलं आहे, 20 MVA म्हणजे 20,000 केव्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि परसेंटेज रिएक्टन्स आपला 50%, ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुटअप करायची. ठीक आहे, 20,000 इंटू 50 परसेंटेज रिएक्टन्स ऑफ जनरेटर बी ऍट बेस केव्ही इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येईल, 50%. ठीक आहे, तुम्हाला जनरेटर ए आणि जनरेटर बी चा परसेंटेज रिएक्टन्स ऍट बेस केव्ही भेटलेला आहे. एक व्हॅल्यू आली 40%, दुसरी आलेली 50%. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती तुम्हाला रिएक्टन्स डायग्राम वरती शो करायची. तर रिएक्टन्स डायग्राम ड्रॉ करताना मी सांगितलं होतं की एक न्यूट्रल लाईन आणि एक फेज लाईन त्या ठिकाणी घ्यायची. सगळ्यात सुरुवातीला एक हॉरिझॉन्टल न्यूट्रल लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅरलल का सिरीज हे आपण ठरवायचंय. ठीक आहे, पॅरलल कधी घेणार, सिरीज कधी घेणार, ही कंडिशन सांगितली होती. जर आपल्या न्यूमरिकल मध्ये सिंगल लाईन डायग्राम मध्ये दोन जनरेटर असतील तर त्यांचे जे परसेंटेज रिएक्टन्स आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर डायग्राम ड्रॉ करणार आहे, तर ती जी डायग्राम आहे रिएक्टन्स डायग्राम मध्ये ते कनेक्शन कशी घ्यायचे, दोन जनरेटर असतील तर ते पॅरलल मध्ये घ्यायचे, दोन ट्रान्सफॉर्मर असतील तर सेरीज मध्ये घ्यायचे, एक जनरेटर आणि एक ट्रान्सफॉर्मर असेल तर सेरीज मध्ये घ्यायचे. ठीक आहे, तर आपल्या इथं दोन जनरेटर दिलेले आहेत, जनरेटर ए आणि जनरेटर बी, त्यांचे परसेंटेज रिएक्टन्स 40% आणि 50% आलेले आहेत रिस्पेक्टिव्हली. तर ते ड्रॉ करताना, रिएक्टन्स डायग्राम ड्रॉ करताना ते जे रिएक्टन्स आहेत ते कसे घ्यायचे, तर आपण पॅरलल मध्ये घ्यायचे. ठीक आहे, आणि परत एक हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर फॉल्ट कुठं झालेला आहे, ऍट द मिडल पॉइंट ऑफ दी बस बार, तर तो फॉल्ट इथं खाली इंडिकेट करायचा. ठीक आहे, ही झाली रिएक्टन्स डायग्राम. आता यांचा काय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलंट रिएक्टन्स फाइंड करायचा आहे. आता पॅरललचा परसेंटेज ऑफ टोटल रिएक्टन्स ऍट बेस केव्ही तो आपला असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या दोन रिएक्टन्स सेरीज जे कॉम्बिनेशन आहे त्यांचा इक्विव्हॅलंट रिएक्टन्स फाइंड आउट करणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला तो टोटल रिएक्टन्स भेटेल. परसेंटेज ऑफ जनरेट रिएक्टन्स ए पॅरल विथ परसेंटेज ऑफ रिएक्टन्स बी, याचं पॅरल कॉम्बिनेशन जर फाइंड आउट केलं, 40 × 50 / 40 + 50 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येईल, दॅट इज परसेंटेज ऑफ टोटल रिएक्टन्स ऍट बेस केव्ही इज इक्वल टू 22.22%. ठीक आहे, 22.22% हे आपली काय आलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे परसेंटेज रिएक्टन्स. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपली फुल लोड करंट करस्पॉन्डिंग टू बेस केव्ही दॅट इज 20,000 KVA ऍट व्होल्टेज, फॉल्ट कुठं झालेला आहे आपला, 12 KVA बस बार वरती. मग व्होल्टेज किती घ्यायचंय, 12 KVA त्या ठिकाणी घ्यायचंय, इज गिव्हन बाय फॉर्म्युला दिलेला आहे, पी इज इक्वल टू √3V × I. पी मीन्स बेस केव्हीए, व्ही मीन्स जे काय व्होल्टेज त्या ठिकाणी फॉल्टच्या ठिकाणी असणार आहे, आणि कॅपिटल आय मीन्स फुल लोड करंट, तोच आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. पी ची व्हॅल्यू पुटअप करा, 20,000 KVA इज इक्वल टू √3 × व्होल्टेज आय 12 KVA इंटू फुल लोड करंट आय. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आय इज इक्वल टू 962.25 A एवढा आपला फुल लोड करंटची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे, 962.25 A मध्ये. इनोट पुढे लिहायचंय, व्होल्ट असेल तर व्होल्ट लिहा, व्होल्टेजच करंट असेल तर अँपियरचं इनोट लिहा. ठीक आहे, आता फुल लोड करंट भेटलेला आहे, परसेंटेज रिएक्टन्स या ठिकाणी भेटलेला आहे, आपल्याला दोन क्वांटिटी फाइंड आउट झाल्यात, एक्स आणि आय. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करू शकतो. तर शॉर्ट सर्किट करंट इज गिव्हन बाय ISC इज इक्वल टू कॅपिटल आय इंटू 100 / परसेंटेज ऑफ एक्स. ठीक आहे, तर हा जो कॅपिटल आय आहे त्याच्यामध्ये फुल लोड करंटची व्हॅल्यू किती आहे, 962.25 × 100 आय तसं ठेवायचे, डिवायडेड बाय हा जो रिएक्टन्स आलेला आहे 22.22, तो इथं पुटअप करायचा आहे.
ठीक है, या फॉर्म्युला मध्ये 22.22 हा पुटअप केल्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येईल, दॅट इज शॉर्ट सर्किट करंट इज इक्वल टू 4330.55 एम्पियर, 4330.55 एम्पियर हा झाला आपला शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे, आता हे आन्सर व्हेरीफाय कसं करायचंय, फुल लोड करंट किती आपला 962 त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू जास्त आली पाहिजे. ठीक आहे, 962 फुल लोड करंट आहे, शॉर्ट सर्किट करंट त्याच्यापेक्षा जास्त आलेला आहे आपला 4000 नियर अबाउट 4330.55 एम्पियर. आता शॉर्ट सर्किट करंट न्यूमरिकल मध्ये एवढंच सांगितलेलं आहे फाइंड आउट करण्यासाठी, एक स्टेप आपण पुढे जाऊया, शॉर्ट सर्किट केव्हीए हे पण विचारलं विचारलं जाऊ शकतं किंवा काय न्यूमरिकल मध्ये विचारलं जातं. शॉर्ट सर्किट केव्हीए कसं फाइंड आउट करणार, तो पण फॉर्म्युला आहे आपला बेस केव्हीए इन टू 100% ऑफ एक्स. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त इथं फुल लोड करंट आयच्या ऐवजी, कॅपिटल आय जो आहे त्याच्या ऐवजी आपल्याला बेस केव्हीए तिथं मेन्शन करायचंय, बेस केव्हीए घ्यायचंय. बाकी हा जो ब्रॅकेट आहे तो सेम राहील 100% ऑफ एक्स. तर बेस केव्हीए आपलं 20,000 इन टू 100/22.22 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला शॉर्ट सर्किट केव्हीए ची व्हॅल्यू भेटल. शॉर्ट सर्किट केव्हीए इज इक्वल टू 90009.00 केव्हीए. ठीक आहे, म्हणजे 90,000 नियर अबाउट 19,000 केव्हीए ही जी आहे ती शॉर्ट सर्किट केव्हीए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. ठीक आहे, तर शॉर्ट सर्किट ज्या वेळेस होईल त्यावेळेस केव्हीए रेटिंग एवढं असेल आणि शॉर्ट सर्किट करंट जो आहे तो नियर अबाउट 4000 एम्पियर त्या ठिकाणी असणार आहे. तर हे जे न्यूमरिकल आहे त्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन केलेले आहेत आणि जे काय आपल्याला फाइंड आउट करायचं होतं शॉर्ट सर्किट करंट आणि शॉर्ट सर्किट केव्ही हे फाइंड आउट केलेलं आहे. न्यूमरिकल नंबर थर्ड काय दिलेलं आहे, 211 केव्ही थ्री फेज 3000 केव्ही जनरेटर्स हॅव्हिंग सब ट्रान्झियंट रिएक्टन्स ऑफ 15% ऑपरेटिंग पॅरलल जनरेटर सप्लाय पॉवर ट्रान्समिशन लाईन थ्रू 600 केव्ही ट्रान्सफॉर्मर. काय दिलेलं आहे, दोन जनरेटर आहेत, त्याचं व्होल्टेज किती आहे 11 केव्ही आहे, थ्री फेज आहेत 11 केव्ही व्होल्टेज आहे, दोन जनरेटर आहेत. दोन जनरेटर आहेत म्हणजे काय, एक तुमचे 3000 केव्हीचे जनरेटर आहेत दोन्ही पण आणि त्यांचे रिएक्टन्स पण दिलेले आहेत 15% दोन्हींचे 15% दिलेले आहेत. त्याच्यानंतर ते जे जनरेटर आहेत ते पॅरलल मध्ये कनेक्ट करून पुढे जाऊन कनेक्ट केलेले आहेत ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याचं रेटिंग किती दिलेलं आहे 6000 केव्ही, दॅट इज दिलेले 6000 केव्ही ट्रान्सफॉर्मर ऑफ रेशो 11/22 केव्ही. म्हणजे हा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लक्षात ठेवा. 11 to 22 केव्ही मध्ये कन्वर्जन करतोय विथ लिकेज रिएक्टन्स ऑफ 5%. ठीक आहे, लिकेज रिएक्टन्स दिलेला आहे. फाइंड फॉल्ट करंट अँड फॉल्ट एमव्हीए फॉर थ्री फेज फॉल्ट. एमव्हीए विचारले, केव्हीए दिलेले, तर सगळे कॅल्क्युलेशन केव्हीए मध्ये करून घ्यायचे आणि शेवटी आपल्याला काय करायचं एमव्हीए मध्ये कन्वर्जन करायचे. त्याच्यानंतर कंडिशन दिल्यात फॉल्ट ऑन एच टी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर आणि सेकंड कंडिशन काय फॉल्ट ऑन एल टी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एकदा फॉल्ट एच टी साइडला घ्यायचा आहे म्हणजे 22 केव्ही साइडला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एकदा फॉल्ट एल टी साइडला घ्यायचा आहे म्हणजे 11 केव्ही साइडला. तर त्याच्यामध्ये केस वन बघा, डायग्राम ड्रॉ करायची तुम्हाला डायग्राम दिलेली नाही, फर्स्ट केस फॉल्ट ऑन एच टी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर. एक मिनिट, फर्स्ट केस घ्यायची आपल्याला फॉल्ट ऑन एच टी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्याची डायग्राम जर तुम्ही बघितली तर जनरेटर ए दिलेला आहे 15% रिएक्टन्स आहे, जनरेटर बी आहे त्याचं पण 15% रिएक्टन्स आहे आणि दोन्हींचं केव्ही रेटिंग दिलेलं 3000 केव्ही. दोन्ही जनरेटर सेम रेटिंगचे आहेत एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे,
6000 केव्ही चा 6000 केव्ही रिएक्टन्स दिलेला आहे 15%, ठीक आहे. 11/22 केव्ही ट्रान्सफॉर्मर आहे आणि फॉल्ट पहिल्यांदा आपण कुठे घेतलेला आहे, एच टी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर. एच टी म्हणजे हाय टेन्शन. आता 11 जास्त आहे का 22 जास्त आहे, तर 22 जास्त आहे, त्याच्यामुळे फॉल्ट कुठे घेतलेला आहे आपण, ज्या साईडला जास्त व्होल्टेज आहे त्या साईडला फॉल्ट सुद्धा इंडिकेट केलेला आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर मला कोण सांगते बेस केव्ही किती गेला, आपण बेस केव्ही किती घ्यायचा, सगळ्यात जास्त जो असेल ते, जी जास्त व्हॅल्यू आहे तो आपण त्या ठिकाणी बेस केव्ही सिलेक्ट करायचा, बरोबर. मग या दोन्ही मध्ये 3000 केव्ही आणि 6000 केव्ही, 6000 केव्ही ची जी व्हॅल्यू आहे ते आपण काय करतोय, बेस केव्ही सिलेक्ट करतोय, ठीक आहे. तर हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कॅल्क्युलेशन साठी आपण तसं घेतोय, तुम्ही वेगळे घेतले तरी काय हरकत नाही, फक्त कॅल्क्युलेशन तुमचे डिफिकल्ट होतील त्यासाठी आपण ती जी व्हॅल्यू आहे 6000 केव्ही सिलेक्ट करतोय. आता फर्स्ट आपली स्टेप काय असणार आहे, बेस केव्हीच्या रिलेटेड आपल्याला रिएक्टन्स फाइंड करायचे, परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर ए ऍट बेस केव्ही. आता एक लक्षात घ्यायचं तुम्ही, हे जे दोन जनरेटर आहेत सेम रेटिंगचे आहेत, डबल डबल कॅल्क्युलेशन करत बसायचे नाहीत. एकाचा परसेंटेज रिएक्टन्स फाइंड केला विथ रिस्पेक्ट टू बेस केव्ही, तोच रिस्पेक्टिव्हली लिहायचं जनरेटर बीचा पण तोच आहे, ठीक आहे. स्टेप तुमच्या वाढवायच्या नाहीत कारण कॅल्क्युलेशन सेमच येणार आहेत, रेटिंग सेम आहेत त्याच्यामुळे. परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर ए ऍट बेस केव्ही इज इक्वल टू बेस केव्ही अपॉन रेटेड केव्ही इन टू परसेंटेज ऑफ एक्स ऑफ जनरेटर ए ऍट रेटेड केव्ही, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. आपला बेस केव्ही 6000 आहे, रेटेड 3000 आहे आणि परसेंटेज रिएक्टन्स किती आहे 15%. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर ए ऍट बेस केव्ही किती आपला 30% येतोय, 30%. सिमिलरली जसं मी सांगितलं, कारण रेटिंग सेम आहे, जनरेटर ए आणि जनरेटर बी हे सेम रेटिंगचे आहेत आणि सेम परसेंटेज रिएक्टन्स आहे, त्याच्यामुळे हेच कॅल्क्युलेशन परत डबल करण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. सिमिलरली फॉर जनरेटर बी, परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर बी ऍट बेस केव्ही इज इक्वल टू 30%. जनरेटर ए आणि जनरेटर बीचा बेस केव्हीच्या रिलेटेड परसेंटेज रिएक्टन्स आपण फाइंड आउट करून घेतला. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा फाइंड आउट करायचा, परसेंटेज रिएक्टन्स ऍट ट्रान्सफॉर्मर ऍट बेस केव्ही इज इक्वल टू, तोच फॉर्म्युला आपण परत यूज करायचा आहे, हा जो घेतलाय तो, बेस केव्ही अपॉन रेटेड केव्ही इंटू परसेंटेज रिएक्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर ऍट रेटेड केव्ही. डायरेक्टली इथं व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत, 6000 बेस केव्ही आहे, 6000 ट्रान्सफॉर्मिंग आहे इंटू 5% ट्रान्सफॉर्मरचा रिएक्टन्स दिलेला आहे. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर जो काय परसेंटेज रिएक्टन्स ऍट बेस केव्ही आहे तो किती येतोय, 5%. आता सर्वात रिएक्टन्स डायग्राम ड्रॉ करून, आता ह्या डायग्राम मध्ये दोन जनरेटर आहेत, ही न्यूट्रल लाईन ड्रॉ करून घेतली आपण सुरुवातीला. इथं न्यूट्रल इथं राहिलेले बघा, न्यूट्रल इथं लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर दोन जनरेटर आहेत, ते पॅरल मध्ये घ्यायचे रिएक्टन्स त्यांचा, बरोबर. परसेंटेज रिएक्टन्स जनरेटर ए 30%, परसेंटेज रिएक्टन्स जनरेटर बी 30%. हे दोन पॅरल मध्ये घेतल्यानंतर पुढं ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामुळे ते सिरीज मध्ये घ्यायचे, ठीक आहे. परसेंटेज रिएक्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू 5% आणि फॉल्ट जो येतो त्याच्यानंतर झालेला आहे, ठीक आहे. रिएक्टन्स डायग्राम ड्रॉ झाली, आता यांचा टोटल फाइंड करायचा. अगोदर हे जे दोन पॅरल ट्रान्सफॉर्मर रिएक्टन्स आहेत ते कॅल्क्युलेट करून त्याच्यामध्ये 5% ऍड करायचे पॅरल कॉम्बिनेशन घेऊन. परसेंटेज ऑफ टोटल रिएक्टन्स ऍट बेस केव्ही इज इक्वल टू 30 × 30 / 30+30. हे इक्विवॅलंट आहे यांचा दोन्हींचा, 30 आणि 30 चा, तर तो त्याच्यापेक्षा निम्मी व्हॅल्यू होती, 15 येईल + 5, ठीक आहे. कारण हा सिरीज मध्ये एक्स टी म्हणून 5 घेतला तिथं. हे जर कॅल्क्युलेशन आपण केले तर ते किती येणार तुमचं, 15 + 5 20% त्या ठिकाणी येते टोटल परसेंटेज रिएक्टन्स इज इक्वल टू. कधी, ज्यावेळेस फॉल्ट तुमचा एच टी साईडला होतोय त्यावेळेस, ठीक आहे. त्याच्यानंतर फुल लोड करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. बेस केव्ही 6000 आहे, व्होल्टेज किती आहे 22 केव्ही, एच टी साईडला फॉल्ट झाला त्याच्यामुळं P = √3 × VI. याच्यात व्हॅल्यू पुटअप करा, आपली फुल लोड करंटची व्हॅल्यू येईल 157.45. त्याच्यानंतर फॉर्म्युला नेक्स्ट, शॉर्ट सर्किट ISC इज इक्वल टू I × 100 % ऑफ X.
तर ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर शॉर्ट सर्किट करंट किती आपला 787.25, ठीक आहे, 7087.25 एम्पियर शॉर्ट सर्किट करंट येतोय. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट केव्ही आहे, बेस केव्ही इंटू 100 / परसेंटेज ऑफ एक्स, बेस केव्ही 6000 आहे इंटू 100 / 20%. हा जो रिएक्टन्स आलेला आहे आपला किती आलेला आहे तो 20% आलेला आहे, ठीक आहे. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला शॉर्ट सर्किट केव्ही भेटेल 30,000 KVA, 30,000 KVA, ठीक आहे. याचं कन्वर्जन आपल्याला एमव्हीए मध्ये विचारलंय, आपण इथे किती लिहू शकतो 30 MVA, ठीक आहे. तर 30 MVA जे आहे ते शॉर्ट सर्किट आपल्याला भेट केस नंबर फर्स्ट मध्ये भेटतंय. केस नंबर टू, LT साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर, ज्यावेळेस फॉल्ट आपला LT साइडला होतोय, म्हणजे कुठं होतोय फॉल्ट, ही जी सुरुवातीला डायग्राम होती, हा जो फॉल्ट आहे तो या ठिकाणी होणार आहे, ज्या ठिकाणी डॉट तुम्हाला रेड कलर मध्ये दिसतोय, 11 KV साइडला ज्या ठिकाणी व्होल्टेज आहे त्या साइडला आपला फॉल्ट होतोय. समजलं? तर ती डायग्राम परत ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. इथं बघू शकता तुम्ही, मग त्यावेळेस ट्रान्सफॉर्मर आपल्या सर्किटमध्ये नसणार आहे. 3000 KVA दोन जनरेटर आहेत आणि इथं LT साइडला फॉल्ट झालेला आहे. मग बेस KVA परत आपण या दोन्हीमधून सिलेक्ट करायचं आहे, दोन्ही सेम आहेत, त्याच्यामुळे कुठलाय तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. बेस KVA 3000 KVA हा फॉर्म्युला, याच्यावरून परसेंटेज रिएक्टन्स ऍट जनरेटर ए बेस KVA कॅल्क्युलेट करायचा, एकच करायचा, ठीक आहे. या किती आला, XCA 50%. सिमिलरली जी पण किती येणार आहे, 15% येणार आहे. या दोन्हींचं पॅरल कॉम्बिनेशन घ्या. पॅरल कॉम्बिनेशन आल्यानंतर थोडस स्क्रीन तुम्हाला हे दिसत असेल, 50% त्या ठिकाणी येणार आहे परसेंटेज रिएक्टन्स. पॅरल कॉम्बिनेशन फाइंड आउट केल्यानंतर टोटल परसेंटेज ऑफ एक्स किती आला, 7.5%. त्याच्यानंतर फुल लोड करंट करस्पॉन्डिंग टू 3000 KVA, म्हणजे बेस KVA आपण 3000 घेतलेला आहे दुसऱ्या कंडिशन मध्ये, ठीक आहे. तो पी इज इक्वल रूट 3V × I, 3000 इज आपला पी ची व्हॅल्यू आहे रूट 3V, पी किती, 11 KVA, LT साइडला फॉल्ट झालाय आणि कॅपिटल आय. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 157.45 A करंट येतोय फुल लोड करंट. परसेंटेज रिएक्टन्स भेटलेला आहे 7.5. ISC इज इक्वल टू I × 100/%. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, 157.45 100/7.5 जो आपला परसेंटेज रिएक्टन्स आलेला आहे सेकंड केस मधला. ते कॅल्क्युलेशन केलं तर शॉर्ट सर्किट करंट किती आलेला आहे आपला, 2099.33 A. शॉर्ट सर्किट करंट झाला, शॉर्ट सर्किट KVA, बेस KVA इंटू 100/%, ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करा, बेस KVA आपण 3000 घेतलेला आहे सेकंड केस मध्ये, 100/7.5% रिएक्टन्स. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला 4000 KVA जो आहे तो आपला शॉर्ट सर्किट KVA ची व्हॅल्यू येते. शॉर्ट सर्किट KVA 4000 KVA, त्याला तुम्ही MVA मध्ये कन्वर्जन जर केलं तर दॅट इज 40 MVA, ठीक आहे. तर हे न्यूमरिकल आहे, थोडस लेंदी होतं कारण दोन केस होत्या. याच्यानंतर दुसरे न्यूमरिकल आहे ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर हे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन जनरेटर एक ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे आणि एक फॉल्ट झालेला ST साइडला कॅल्क्युलेट करायला सांगितलं इथं, आणि दोन्ही जनरेटरच्या व्हॅल्यू मला वाटते सेम दिलेले आहेत आणि ट्रान्सफॉर्मर सेमच आहे न्यूमरिकल, थोडस काय त्याच्यामध्ये चेंज नाही, फक्त एक केस तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. त्याच्यानंतर दुसरं आहे न्यूमरिकल नंबर 5, स्टेशन ऑपरेटिंग 33 KVA इज डिवायडेड. हे बघून घ्या, न्यूमरिकल सॉल्व्ह करून घ्या. तीन जनरेटर दिलेले आहेत, इथं एक रिएक्टर आहे, इथं एक ट्रान्सफॉर्मरचा दिलेला आहे रिएक्टन्स डायरेक्ट, त्याच्यावरून तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता, ठीक आहे. सर्वात म्हणजे एक्स्ट्रीम जास्त अवघड विचारू शकतात त्या टाईपमध्ये, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. जनरेटर जास्त दिलेले आहेत, एक प्लस रिएक्टर ऍड केलेला आहे आणि एक ट्रान्सफॉर्मर ऍड केलेला आहे. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल, एवढं काही अवघड नाही. की त्याची रिएक्टन्स डायग्राम येते, त्याच्यावरून तुम्ही कॉम्बिनेशन फाइंड आउट करू शकता एक्सची व्हॅल्यू, म्हणजे तो रिएक्टन्स कॅल्क्युलेट करायचा इथं जो घेतलाय, ठीक आहे. रिएक्टन्स इथं एक्स कन्सिडर करून पॅरल कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही ते एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता, आणि जी एक्सची व्हॅल्यू येईल दॅट इज परसेंटेज रिएक्टन्स, आणि नंतर परसेंटेज रिएक्टन्स त्या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. तर इथं जे युनिट नंबर 1 आहे ते या ठिकाणी एंड होत आहे.